नमस्कार मित्रांनो, मी साईनाथ खाडे तुमचे टिक्कर मराठी सरळ सेवा भरती यूट्यूब चॅनल वर स्वागत करत आहे। मित्रांनो, आपण आगामी येणाऱ्या सर्व परीक्षा म्हणजेच ZP, आरोग्य सेवक, नगर परिषद किंवा MIDC या सर्व परीक्षांच्या दृष्टिकोनातून अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू केलेली होती, पण आपण या अगोदर मिक्स क्वेश्चन बघत होतो। आजपासून आपण टॉपिक वाईज प्रश्न बघणार आहोत। तर आपला दृष्टिकोन काय आहे की एका सेशनमध्ये आपण एक टॉपिक क्लिअर करत चालू, तर आपल्याला येणाऱ्या परीक्षेपर्यंत आपला सिलेबस समजा क्लिअर होऊन जाईल। या दृष्टिकोनातून आपण आजपासून टॉपिक वाईज अतिसंभाव्य प्रश्न घेण्याचं ठरवलेलं आहे। तर आजचा आपला पहिला प्रश्न बघा काय आहे, चला सुरू करूया आजचं सेशन। बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो? बरोबर, या प्रश्नामध्ये आपल्याला 3 ची कसोटी पाठ असणं आवश्यक आहे। तर 3 ची कसोटी काय म्हणते? एखाद्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल, 3 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला सुद्धा 3 ने भाग जाईल। बरोबर, ही आहे 3 ची कसोटी। तर आपल्याला ऑप्शन मध्ये काय शोधायचं आहे की अशी कोणती संख्या आहे की तिला 3 ने त्या संख्येच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जाईल। तर बघा, आपण शेवटचं ऑप्शन बघू, त्याची बेरीज करून बघू। 7 + 8 + 6 + 5 + 0 + 0 + 1। बरोबर, बघा काय येईल बेरीज। 7 + 8 = 15 - 6 = 21 - 5 = 26 - 1 = 27 27 ला जातो का 3 ने भाग? तर जातो, 3 × 9 = 27 होतात, किंवा 9 × 3 = 27 किंवा 9 × 3 = 27 होतात। म्हणजेच या संख्येला 3 ने निशेष भाग जातो। वरील तुम्ही तिन्ही संख्या जरी चेक केल्या तर त्यांची बेरीज ही 3 च्या पटीत येणार नाही, म्हणून आपला शेवटचा पर्याय हा बरोबर होता। आपल्या या प्रश्नातून आपली एक 3 ची कसोटी क्लिअर झाली आहे। बघा पुढचा प्रश्न काय होता, खालीलपैकी कोणत्या संख्येला 24 ने निशेष भाग जाईल? बघा, 24 आपण प्रत्येक संख्येला आता 24 ने भाग देत बसायचा आहे का? नाही। तर आपण 24 ची अशी फोड करून घेऊ की ती फोड आपल्याला त्या दोन्ही संख्यांच्या कसोट्या एकाच संख्येला त्या मॅच होतील आणि आपल्याला आपलं परफेक्ट उत्तर भेटेल। बघा, 24 ची फोड कशी करता येईल आपल्याला? 24 ची फोड कशी करता येईल? 3 × 8 बरोबर, 8 × 3 = 24 होतात। आता 3 ची कसोटी तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नामध्ये बघितली, आपल्याला फक्त आता 8 ची कसोटी बघायची आहे। 8 ची कसोटी काय म्हणते? एखाद्या संख्येच्या अंकांच्या शेवटच्या तीन अंकांना जर 8 ने भाग जात असेल, 8 ने भाग जात असेल तर 8 ने भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 8 ने भाग जातो। बरोबर, ही आहे 8 ची कसोटी। आणि शेवटचे तीन अंक जर 0 असतील तरी सुद्धा, शेवटचे 3 अंक 0 असतील तरी ती 8 ची कसोटीच आहे असं आपण समजू शकतो। शेवटी 3 0 किंवा तिन्ही संख्या अंकांना 8 ने जर भाग जात असेल तर ती आहे 8 ची कसोटी। तर आपल्याला अशा संख्या शोधायच्या आहेत की त्या 8 ने भाग जाते। जर आपण या शेवटच्या तिन्ही संख्यांना जर भाग देण्याचा प्रयत्न केला तर बहुतेक प्रत्येक संख्येला 8 ने निशेष भाग जातो तिन्ही अंकांना। तर आपल्याला फक्त शोधायचं काय आहे? तर 3 ची कसोटी। तर अशी कोणती संख्या आहे की तिच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जातो? बघा, शेवटचा आपण पर्याय बघू। 4 + 4 = 11 - 8 - 19 - 19 + 6 = 25 - 25 + 5 = 30 - 30 + 6 = 36। बघा, 36 ला 3 ने भाग जातो। बरोबर, 3 × 3 = 3 × 3 = 6 = 656, याला 8 ने भाग जातो का? बघा,
8864 8 2 16 82 बघा, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे चार नंबरचा। तर आपण प्रत्येक संख्येला आपण 24 ने भाग देत बसलो का? नाही, आपण त्यांची फोड केली आणि आपण कसोटीच्या माध्यमातून आपण आपल्या प्रश्नापर्यंत पोहोचलो। जर आपण वरचे तीन पर्याय बघितले तर एकाही संख्येची बेरीज ही तीनच्या पटीत येणार नाही। चला पुढचा प्रश्न बघू। या प्रश्नामध्ये आपली 8 ची कसोटी क्लिअर झाली। बघा तिसरा प्रश्न काय आहे, दिलेल्या मूल्यांपैकी कोणते मूल्य 18 ने पूर्ण भाग जाणारे आहे। तर आता आपल्याला ऑप्शन काय दिले आहेत बघा, 1642 36 12 72 18 आणि 24 27 बरोबर, हे आपले ऑप्शन आहेत। तर आपण प्रत्येक संख्येला 18 ने भाग देत बसू का? नाही। 18 ची अशी फोड करा, 2 गुणिले 9, 2 ची आणि 9 ची कसोटी कुठे मॅच होते बघा। 2 ची कसोटी काय म्हणते की संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 ये संख्या असतील तर ती संख्या 2 ने निश्चित भाग जाणारी असते। तर आणि 9 ची संख्या काय, 9 ची कसोटी काय म्हणते, 9 ची कसोटी आणि 3 ची कसोटी सारखीच आहे। जर संख्येच्या अंकांच्या बेरजेला 9 भाग जात असेल तर ती 9 कसोटी, म्हणजे त्या संख्येला सुद्धा 9 भाग जातो। तर बघा एकक स्थानी शेवटचा पर्याय आपला इलिमिनेट होतो, कारण एकक स्थानी 7 आहे, ती समसंख्या पाहिजे होती। तर उरले आपले 3 ऑप्शन्स बरोबर। आता कोणती अशी संख्या आहे की तिला त्या बेरजेला आपण 9 भाग देऊ शकतो? बघा 7 6 आणि 1 7 7 आणि 4 11 13 नाही जाणार, 6 आणि 3 9 10 12 नाही जाणार। आता उरला फक्त तिसरा ऑप्शन, तर 7 आणि 2 9 9 1 10 आणि 1 18 18 जातो ना बरोबर, 18 जातो 9 भाग, 9 2 18। तर ऑप्शन काय उरेल आपला, 3 नंबरचा ऑप्शन बरोबर होईल, 72 18 ज्याला 18 भाग जाता येईल। आपल्याला बघा कसोट्या पाठ असतील आपल्या, तर आपल्याला प्रत्येक संख्येला भागत बसायची गरज पडणार नाही, तर आपल्या कसोट्या पाठ असू द्या। बघा या प्रश्नातून आपली 9 कसोटी क्लिअर झाली आहे। पुढचा प्रश्न बघू, खालील पैकी कोणत्या संख्येला 75 ने निशेष भाग जात नाही। बघा इथे विचारलं आहे 75 ने कोणत्या संख्येला निशेष भाग जाणार नाही। तर 75 ची आपण फोड करून घेऊ, काय येईल फोड, 3 गुणिले 25 75 होतात बरोबर। 3 कसोटी तर आपण प्रत्येक प्रश्नामध्ये बघतोय बरोबर। आता 25 या संख्येला कोणती कसोटी 5 कसोटी होईल, तर 5 कसोटी काय म्हणते, एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5 निश्चय भाग जाईल बरोबर, 5 निश्चय भाग जाईल, ही आहे 5 कसोटी। तर 25 बरोबर, आता 3 कसोटी तर आपल्याला माहितीच आहे, प्रत्येक संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3 भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 3 भाग जाईल। आणि 5 कसोटी आता मी तुम्हाला सांगितली, 5 कसोटी तर प्रत्येक ऑप्शन्सला लागू पडते। बघा 0 आणि 5 प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी आहे, तर आपल्याला परत 3 कसोटीने क्रॉस चेक करावं लागेल। तर अशी कोणती संख्या आहे बघा, शेवटची संख्या जर आपण घेतली, चौथा ऑप्शन, 6 4 वेळा आहे, तर 6 24 24 जातो भाग 3 3 8 24 होतात। तिसरा पर्याय बघू, बघा 7 7 आणि 3 10 10 17 17 5 किती होतात, 22 22 जातो का भाग 3 नाही जात। मग आपल्याला काय विचारला आहे, भाग जात नाही, तर आपला तिसराच पर्याय बरोबर आहे, 16 37 50 या संख्येला 75 भाग जाणार नाही। बघा किती सोपा आहे, याच पद्धतीने आपले असे प्रश्न परीक्षेला विचारले जात आहेत। आणि या कसोट्या जर आपल्या पाठ असतील तर असे अवघड वाटणारे प्रश्न, आता आपल्याला जर या प्रश्नाची काहीच आयडिया नसती तर आपण काय केलं असतं परीक्षेमध्ये, त्या संख्येला 75 भाग देत बसलो असतो। आता हे 4 संख्या आहेत, तुम्ही किती वेळ त्या परीक्षेमध्ये या प्रश्नाला घालवू शकतात। हा प्रश्न आपला मॅक्झिमम 10 ते 15 सेकंदात सुटला पाहिजे। जर आपण या संख्येला 4 संख्यांना जर सोडवत बसलो 75 तर आपला 2 ते 2.5 मिनिटं कुठे नाही गेले। जर भागाकार आपण पटापट केला तरी, जर भागाकार जर स्लो केला तर आपला 5 मिनिटं या एका प्रश्नाला जातील, आणि भागाकार बरोबर येईलच याची शाश्वती नाहीये, कारण परीक्षेमध्ये आपण गोंधळून जाण्याचा चान्स असतो। तर आपण कसोट्या जर आपल्या पाठ असतील तर आपल्याला आकडेमोड जास्त करायची गरज होणार नाही। तर चला पुढचा प्रश्न बघू आपण,
सर्वात लहान सहा अंकी संख्या शोधा जी 71 ने पूर्ण विभाज्य असावी, बरोबर। प्रश्न बघा नीट वाचा, सर्वात लहान सहा अंकी संख्या शोधायची आहे की ती 71 ने पूर्ण भाग जाणारी असावी, बरोबर। तर सहा अंकी सर्वात अंकी सर्वात लहान, तर सर्वात लहान हीच असेल सहा अंकी, एकावर पाच शून्य, बरोबर। एकावर पाच शून्य ही आहे आपली सहा अंकी सर्वात लहान संख्या, बरोबर। आता या संख्येत अशी कोणती संख्या आहे की तिला 71 ने भाग गेला पाहिजे? तर आपण या प्रत्येक संख्येला करत बसायचं एका 71 ने भाग, नाही। तर आपण या सर्वात लहान संख्येलाच 71 ने भाग देऊन बघू। बघा जर मोठी संख्या असेल तर सरळ असं लिहून घ्या, इथे 71 ने भागायचं आहे आणि सर्वात लहान अंकी सहा अंकी लहान संख्या कोणती आहे? 1,00,000, बरोबर। एकावर पाच शून्य। तर जर आपण 71 एका 71 केलं, 100 वजा 71 काय येईल? 9, 2, 29, शून्य इथे दिला पुढचा, 71 नी 4 आणि भाग द्या, बघा 4 एक 4, 4 7 28, वजा बाकी काय येईल? 0, 6, हा 0 घ्या पुढचा इथे, बघा 71 ने 60 ला भाग जाणार नाही म्हणून आपण 0 घेऊ आणि इथे परत शून्य ठेवू। तर आता 70 समजा, इथे 7 8 56, 560, 8 आणि भाग जाऊ शकतो, बघा 8 1 8, 7 8 56, बरोबर। वजा बाकी काय येईल? 10 8 2, हच्चा येईल 10 7 3, इथे हच्चा 7 6 0, बरोबर। 32 उरली, तर 1000 आणि 32, बरोबर। 32 बाकी उरली, 1408 आपला भागाकार आला। तर अजून 71 मध्ये 71 होण्याकरता 32 मध्ये किती मिळवावे लागतील? तर आपण 71 वजा 32 केले तर काय भेटेल? बघा 11 2 9, इथे हच्चा येईल 7 4 3, 39। जर आपण इथे 39 अजून मिळवले तर आपला पूर्ण भाग जाईल। तर सर्वात लहान संख्या काय होईल? 1000 आणि 39 समजा ही आहे सर्वात लहान संख्या, बरोबर। आपल्याला ही बाकी उरली होती आपली 32, पण या बाकीमध्ये जर आपण अजून 39 जर वाढवले तर पूर्ण भाग जाईल या संख्येला। तर ही संख्या कोणती पाहिजे होती? इथे 1,39,000, म्हणजेच ही सर्वात लहान सहाअंकी संख्या आहे की जिला 71 ने भाग जाईल। तर बघा, ऑप्शन होता आपला 2 नंबरचा। आपण काय केलं इथे? आपण प्रत्येक संख्येला भागेत बसलो का? नाही, आपण सरळ सहा अंकी सर्वात लहान संख्या घेतली, तिलाच 71 ने भागलं। जी बाकी उरली त्या बाकीमध्ये 71 होण्याकरता किती ऍड करावे लागतील किंवा किती मिळवावे लागतील की आपली 71 होईल आणि ती संख्या 71 ने पूर्ण भाग जाणारी होईल। तर या प्रकारे आपण सोडवलं आणि एका स्टेपमध्ये आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचलो। चला पुढचा प्रश्न बघू। खालीलपैकी कोणती संख्या 11 13 7 ने पूर्णतः विभाज्य आहे? तर अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला काय करायचं आहे की या दिलेल्या सर्व संख्यांचा लसावी काढायचा आहे। तर या 11 13 आणि 7 चा लसावी काय येईल? बघा 11 गुणिले 13 गुणिले 11 केलं तर 11 3 33, 11 1 11 3 14, 144, 143 गुणिले 7, 7 3 21, 2, 7 4 28 आणि 2 30 3, 7 1 7 आणि 3 10, काय आला यांचा लसावी? LCM बरोबर 1001, बरोबर। हा आला त्यांचा लसावी। तर लसावी आला आहे 1001 आणि अशी कोणती संख्या आहे की तिला आपल्याला या लसावीने भाग गेला तर म्हणजेच 11 13 आणि 7 ने पूर्ण भाग जाईल? तर बघा, आपण 3 नंबरचा ऑप्शन घेऊन बघू, 59 259 259, बरोबर, भागिले 1001। जर अशी संख्या असेल तर सरळ भागाकाराच्या रूपात मांडून घ्यायची, म्हणजे आपल्याला वजाबाकी करायला सोपं जातं। बघा 1001 259 आणि 259, बघा 2 ने भाग जाईल, 1001 गुणिले
1001 दुने किती होईल 2002 बरोबर। वजाबाकी काय येईल, 2 तून 2 गेला 0, 9 तून 0 गेले 9, 5 तून 0 गेले 5 आणि इथे 0। बघा पुढची संख्या इथे घेऊन या 5, 5 ने भाग द्या बघा 5000 होईल, 5005 बरोबर। 1001 गुणिले 5 5005, याची वजाबाकी काही 5 तून 5 गेला 0, 0 तून 0 गेला 0, 9 तून 0 गेला 9 0, आणि हा 9 इथे उतरवा बघा 9 ने भाग जाईल 9009, 1001 गुणिले 9 9009, 0 आलं बाकी 259 भागाकार आला 259, 1001 ने या संख्येला आपण पूर्ण भाग दिला तर आपलं उत्तर आले 259 आपला भागाकार आला आणि बाकी 0 आली तर आपला ही संख्या या 11, 13, 7 ने पूर्ण भाग जाणारी आहे। तर या प्रश्नांमध्ये लक्षात ठेवायचा लसावीचा एकक स्थानचा अंक जर विषम असेल तर ती संख्या सुद्धा विषम असण्याचा जास्तीत जास्त चान्स असतो। तर इथे हे दोन ऑप्शन जागेवर इलिमिनेट होतात, उरले फक्त विषम संख्यांचे दोन ऑप्शन। तर या दोन संख्यांमधूनच आपल्याला त्याचं क्रॉस चेक करायचं होतं की कोणती संख्या असेल। तर चारी अशा प्रश्नांमध्ये विषम संख्या जर एकस्थानी असेल तर उत्तर सुद्धा एकस्थानी विषम संख्या येण्याचे दाट चान्सेस असतात। तर याकरता एकस्थानी जर जी संख्या असेल ऑप्शन पहिले तोच उचलत चला आणि त्या संख्येला पहिले भाग देऊन बघत जा, तुम्हाला उत्तर लवकरात लवकर भेटेल। बघा पुढचा प्रश्न बघू आपण, जर एक्स एक पूर्णांक आहे तर एक्सचा घन वजा एक्स कोणत्या संख्येने सदैव विभाजित होईल। ऑप्शन बघा काय आहेत, 4, 6, 8, 9 हा प्रश्न आहे। एक पूर्णांक संख्या आहे, ती संख्या समजा कोणतीही असो 100, 120, 200 या संख्येच्या घनातून समजा 100 आहे बरोबर, 100चा घन काय आहे 1000 बरोबर, 10चा घन आहे 1000 बरोबर। तर त्या घनातून 10 जर वजा केले काय उत्तर येईल 990। या 990 ला आपलं येणारं उत्तर नेहमी भागाला भाग जाणार, त्या संख्येला नेहमी भाग जाणार। बघा आपण सोडवून बघू, x समजा आपण x बरोबर 2 आहे असे मानू बरोबर, x बरोबर 2 आणि 2चा घन काय होईल, 2चा घन वजा 2 बरोबर, एक्सचा घन वजा एक्स उत्तर काय येईल 2चा घन 8 वजा 2 8तून 2 गेले 6 बरोबर। तर आपलं उत्तर काय आलं पाहिजे या प्रश्नाचं 6। तर अशी कोणतीही संख्या जर आपण घेतली, अशी कोणतीही संख्या घेतली आपण की त्या संख्येला जर आपण त्या संख्येचा घन केला, समजा 10 घेतली, 10चा घन आपण घेतला बरोबर 1000, त्याच्यातून आपण 10 वजा केले उत्तर काय आलं 990। तर या 990 ला जर आपण 6 ने गुणलं तर बघा काय, 6 1 6 उरले 3 6 6 36 उरले 3 6 5 30 165। 990 ला 6 ने भाग गेला का। तर अशी कोणतीही संख्या आहे, कोणतीही संख्या जर आपण घेतली त्या संख्येला त्या संख्येच्या घन आणि वजा तीच संख्या जर केलं आणि जे उत्तर येईल ते नेहमी 6 ने भाग त्या संख्येला जाईलच। तर हे असं या प्रश्नामागचं लॉजिक तेच आहे की एक्स ही पूर्णांक संख्या आहे तर एक्स वजा एक्स जर केलं तर त्या संख्येला सदैव भाग जाईल, म्हणजे त्या संख्येला 6 ने सदैव भाग जाईल बरोबर। चला पुढचा प्रश्न आपण बघू, 48 आणि 352 मधील पूर्ण संख्या किती आहेत ज्यांना 7 ने पूर्ण भाग जातो। 48 आणि 352 या दरम्यान अशा किती संख्या आहेत की त्यांना पूर्ण भाग जाणार आहेत। बघा हे संख्या प्रणालीवर आधारित प्रश्न आहेत म्हणून संख्यावरच सगळे प्रश्न आपले आधारलेले आहेत। तर आपल्याला असे प्रश्न सोडवता आले पाहिजेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून। बघा 48 आणि 352 मधील पूर्ण संख्या किती आहेत ज्यांना 7 ने पूर्ण भाग जातो बरोबर। आता 48 नंतर कोणती संख्या येईल पहिली, 49, 7 साथी 49 बरोबर। आणि 352च्या आधी समजा आपण 350 घेऊ, 352च्या आधी 7 ने भाग जाणारी शेवटची संख्या काय येईल, 350 येईल। बघा 7 5 35 0 म्हणजे शेवटची संख्या काय आहे,
350 पहिली संख्या आपल्याला भेटली या दरम्यानची आणि शेवटची संख्या सुद्धा भेटली 350। तर एकूण पदे काढायचं आपलं सूत्र काय आहे, एकूण पदे बरोबर शेवटची संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले फरक त्या मालिकेतील फरक दोन संख्यांमधील फरक अधिक एक, हे आपलं सूत्र आहे बरोबर। शेवटची संख्या काय आहे 350 वजा पहिली संख्या काय आहे 49 छेद फरक काय येईल 7 बरोबर, कारण 7 नंतर पुढील संख्या काय येईल 7 ने पूर्ण भाग जाणारी, 7 × 7 = 49 7 × 8 = 56 7 × 9 = 63 7 × 10 = 70 बरोबर। अशा 7 पटीत ही संख्या 350 पर्यंत वाढत जाईल आणि या दरम्यानचा फरक काय आहे 7 तर भागिले 7 + 1 बरोबर। 350 वजा 49 काय उत्तर येईल 301 301 / 7 काय उत्तर येईल 7 × 1 = 7 7 × 4 = 28 2 × 7 = 21 43 + 1 = 44 तर किती 48 आणि 352 मध्ये 7 ने भाग जाणाऱ्या किती संख्या असतील 44। बघा 3 नंबरचा आपला पर्याय होता, एकूण पदे आपल्याला काढता आली पाहिजेत। तर एकूण पदे कशी काढायची संख्यांमधील, तर आपल्याला या सूत्राने आपल्याला काढता येईल। हे सूत्र लक्षात ठेवा, एकूण पदे काढायचं आहे आणि अशी संख्या मालिका आपल्याला देतात आणि 7 ने किंवा 9 ने असा कोणताही प्रश्न येऊ शकतो। फरक आपल्याला दोन्ही संख्यांमधल्या पहिल्या आणि शेवटच्या संख्या काढता आल्या पाहिजे, भागिले फरक घ्यायचा आहे आणि अधिक एक करायचं आहे, आपल्याला आपलं उत्तर भेटेल। बघा पुढचा प्रश्न आपण बघू, जर 53 06 P2 संख्येला 3 ने भाग जात असेल तर पी चे कमाल आणि किमान मूल्य यांच्या वर्गातील फरक शोधा बरोबर। यांच्या वर्गातील आपल्याला फरक शोधायचा आहे, पण ही पी ची किंमत आपण काय मानायची बरोबर, पी ची किंमत अशी मानायची आहे की त्या संख्येला 3 ने भाग जातो। बघा 53 06 P2 तीनची कसोटी काय म्हणते आपल्याला मित्रांनो, तीनची कसोटी म्हणते की संख्येच्या अंकांची बेरीज ही 3 च्या पटीत आली पाहिजे बरोबर। तर बघा 5 आणि 3 = 8 8 आणि 6 = 14 14 आणि 2 = 16 16 हा पी आपल्याला किमान मानायचा आहे पहिले, तर किमान आपण कमीत कमी 16 आणि 3 च्या पटीतली संख्या कोणती आहे जवळची 18, तर आपण पी ला 2 मानू शकतो, इथे किमान मूल्य आहे तिचे 2 आणि उत्तर काय होईल 18। यांचं किमान मूल्य 2 जर मानलं आपण तर बेरीज होते 18 बरोबर, आणि कमाल मूल्य बघा 53 06 P2 बरोबर बरोबर। आता आता याची बेरीज तर आपल्याला माहिती आहे 14, पण आपल्याला कमाल मूल्य मानायचं आहे याचं, तर आपण 10 च्या अलीकडील कमाल मूल्य आपण तिथे मानू शकतो। यांची आपल्याला बेरीज तर माहित आहे 14 येते पी सोडून, तर कमाल आपण किती करू शकतो बघा, जर आपण 9 केलं 14 आणि 9 किती होतात 23 बरोबर, सॉरी इथे 16 आहेत, याची बेरीज होते 16 16 आणि 9 किती होतील 25, पण 25 ला जातो का भाग 3 आणि नाही जात, म्हणून आपल्याला किमान मूल्य 9 च्या अलीकडचं 8 घ्यावं लागेल 16 आणि 8 = 24 24 ला जातो भाग, म्हणून आपण कमाल मूल्य असं 8 मानू शकतो इथे, इथे जर आपण कमाल 8 मानले तर 24 होतील बरोबर। म्हणजेच किमान मूल्य आणि कमाल मूल्य जर आपण मानलं तर या संख्यांना भाग जातो। म्हणून त्यांनी विचारला काय आहे प्रश्न, की किमान आणि कमाल मूल्याच्या वर्गातील फरक बघा, 8 चा वर्ग जर आपण केला 8 चा वर्ग वजा 2 चा वर्ग बरोबर काय येईल 8 चा वर्ग 64 वजा 2 चा वर्ग 4 वजा 64 = 60 बरोबर। आपला 1 नंबरचा पर्याय बरोबर होता 60 बरोबर। कळालं का तुम्हाला कसं सोडवलं होतं? बघा अशा प्रकारे आपण किमान मूल्य आणि कमाल मूल्य मांडलं आणि त्या मूल्यांची मांडल्याच्या नंतर वर्गांची वजाबाकी केली आणि आपल्याला वर्गातील फरक भेटला 60 बरोबर। प्रश्न
समजलं असेल अशी आशा करतो. पुढचा प्रश्न बघू आपण. जेव्हा धनपूर्णांक एन ला 12 ने भागले जाते तेव्हा बाकी 5 उरते. जर 8n² + 7 ला 12 ने भागले तर बाकी किती उरेल? बरोबर, ऑप्शन बघा काय आहेत, 4, 5, 2 आणि 3. आता एन ला 12 ने भागले असते तेव्हा बाकी 5 उरते, तर एन 17 माना. 17 ने जर आपण 17 ला 12 ने भागलं तर 12 × 12 उरेल किती? बाकी 5. बरोबर, बाकी 5 उरेल म्हणून आपल्याला एन भेटला 17. आता समीकरण पुढचं कसं मांडायला लावलंय आपल्याला, एन 8 × n² म्हणजेच 17² काय आहे, 289 अधिक 7. समीकरण काय आहे इथे लिहिलेलं आहे बघा, या समीकरणानुसार आपण मांडणी करतोय, 8 × n² आपण एन काय मानला 17 बरोबर अधिक 7, आणि या संख्येला जर 12 ने आपण भागले बरोबर तर ते विचारताय बाकी किती उरेल, असं आपलं समीकरण आहे. तर आता याची आपण वरील आपण समीकरण सोडवून घेऊ बघा, 289 × 8 बरोबर काय होईल, 8 × 9 = 72, 7 × 8 = 64 आणि 7 × 71 = 1, परत 7 अच्छा 8 × 2 = 16 आणि 7 = 23. 23 × 7 = 23, 12 उत्तर आलं अधिक 7, 7 × 2 = 9, 1 = 23. तर काय आलं, यांचं वरच्या समीकरणाची संख्या काय भेटली आपल्याला, 23 / 19/12 बरोबर. आता या संख्येला आपण 12 ने भाग देऊ बघा, 12 × 12 उरले किती, 11. काय जाईल भाग, 12 × 8 = 96 = 108 उरतील 3, 12 × 3 = 36, 39 होते 36 ने भाग गेला, उरले किती बाकी 3, बाकी 3 उरले. मग आपल्याला तेच विचारलं होतं ना आपल्या प्रश्नामध्ये, बाकी किती उरेल, तर 3 उरेल, 4 नंबरचा पर्याय बरोबर. बघा या पद्धतीने हा प्रश्न समीकरणात मांडता आला पाहिजे होता. आणि आपल्याला ही असं जर कधी विचारलं, एन ला 12 ने भागले असता तर ज्या संख्येने आपण भागतोय, तर पहिला जी संख्या आहे समजा 12 × 12, पहिला 12 × 12 घ्यायचा, जर इथे 18 म्हटले असते, 18 ने भागला असता 18 × 18 करा आणि बाकी उरलेली त्यामध्ये ऍड करा, आपल्याला तीच संख्या भेटणार आहे बरोबर. कारण कोणत्याही संख्येला जर आपण पूर्ण भाग दिला तर ती संख्या त्या संख्येच्या पटीतच असते. तर आपण पहिली संख्या घ्या किंवा कोणतीही संख्या घ्या, आपण एक नंबरचा जर 12 × 12 म्हणजे 12 संख्या ती जरी मानली आणि बाकी 5 उरते तर 12 + 5 आपण करू शकतो. तर ती संख्या कोणती या विचारात पडू नका, सरळ ज्या संख्येने भागला असतं एक नंबरची 12 × 12 घेऊन टाकायचं आणि बाकी त्यामध्ये मिक्स करायची, ऍड करायची आणि ते उत्तर काढायला तुम्हाला 17 हे आपल्याला बेस भेटून जातो आणि 17 आपण पुढे आपण आपलं कॅल्क्युलेशन करू शकतो बरोबर. चला पुढचा प्रश्न बघू, 2 ✕ 5² × 25² × 3 ✕ 7 च्या गुणाकाराचा एकक अंक किती आहे? ऑप्शन बघा काय आहेत, 1, 2, 0 आणि 5. बघा अशा प्रश्नांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एकक स्थानचा अंक विचारला आहे आपल्याला, तर पूर्ण गुणाकार करत बसायचा आहे का, नाही. तर 32 ✕ 5 काय येतो, 2 ✕ 5 बघा, 2 × 2 × 2 × 2 × 2 झाले का, 1, 2, 3, 4, 5, 2 × 2 = 4, 4 × 8 = 8, 8 × 2 = 16, 16 × 2 = 32. 2 ✕ 5 म्हणजे किती आला, 32. 25² आपल्याला माहितीच आहे, 625. आणि 3 ✕ 7 तर 3 × 7 करा, 3 × 3 1, 2, 3, 4, 5, 6 × 7 बघा, 3 × 3 = 9, 9 × 3 = 27, 27 × 81, 81 करा, 81 × 3, 3 × 3 = 3, 3 × 8 = 24 आलं का, 243, 243 × 3 करा, 243 × 3, 3 × 3 = 9, 24 × 3 = 72, 229, 229 × 3 करा, 9 × 3 = 27, 2 × 3 = 2, 2 × 6 = 8, 3 × 3 = 21 काय आलं, 21 = 87. 3 ✕ 7 म्हणजे काय येईल,
21:87 बस इथपर्यंतच आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं होतं या प्रश्नामध्ये। मग एकक स्थानिका इथे 2 आहे, इथे 5 आहे, इथे 7 आहे, एकक स्थान यांचा गुणाकार करत बसायचा आहे का आपण? नाही, एकक स्थान विचारलंय तर आपण एकक स्थानच्या प्रत्येक अंकाच्या संख्या घेऊन घेऊ आणि त्यांचाच गुणाकार करू। बघा, 5 × 10 = 10, 10 × 7 = 70 बरोबर। 70 एकक स्थानी काय येईल? 0। म्हणून आपल्याला या संख्येचा आपण गुणाकार केला तर त्या अंकां त्या संख्येच्या गुणाकारस्थानी काय येईल? एकक स्थानी 0 येईल। तर आपण अशा प्रकारचा प्रश्न अशा पद्धतीने सोडवू शकतो, एकदम शॉर्टकट पद्धतीने। फक्त एकक स्थानच्या संख्या घ्यायच्या आणि त्यांचा गुणाकार करायचा, आपल्याला एकक स्थानची संख्या भेटून जाईल। चला पुढचा प्रश्न बघू आपण। 21 ते 39 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? ऑप्शन बघा काय आहे, 30, 31, 29 आणि 28 बरोबर। या ऑप्शन आहेत आपले आणि प्रश्न काय आहे, 21 ते 29 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्या। तर आपण नैसर्गिक संख्या कशा काढतो तुम्हाला माहिती पाहिजे याचं, 21 ते 39 दरम्यानच्या नैसर्गिक संख्या काढण्याची पद्धत। तर नैसर्गिक संख्यांची सरळ आपल्याला सरासरी विचारली आहे, तर अशा प्रश्नांमध्ये बघा 21 ते 39 म्हणजे सर्व 21 नंतर 22 येणार, 23 अशी ही संख्या जात पुढे जात जात 39 पर्यंत येणार। तर सरासरीचा नियम काय म्हणतो, जर मालिकेतील फरक हा जर समान असेल, मालिकेतील फरक जर समान असेल तर क्रमवार संख्यांची सरासरी काढण्याचं सूत्र काय आहे? बघा, फरक जर समान असेल तर शेवटची संख्या अधिक पहिली संख्या बरोबर भागिले 2 हे आपलं क्रमवार संख्यांची सरासरी काढण्याचं सूत्र आहे। जर त्या मालिकेतील फरक समान असेल, फरक बघा इथे एक असा एकच फरक आहे शेवटपर्यंत। जर मालिकेतील फरक समान असेल तर सरळ शेवटची संख्या अधिक पहिली संख्या भागिले 2 करा, त्या संख्यांची तुम्हाला सरासरी भेटेल। शेवटची संख्या काय आहे? 39, पहिली संख्या काय आहे? 21/2 बरोबर। काय होईल बघा, 9 आणि 1 = 10, 1 हाच्याला आले आहे, 3 आणि 3 = 6/2 काय होईल, 2 × 2 = 6, 30 सरासरी काय आली पाहिजे, 30 बघा, एक नंबरचा आपला पर्याय होता 30 बरोबर। तर हे प्रश्न आपण संख्या मालिकेचे बघतोय, संख्या प्रणालीचे। तर क्रमवार संख्यांची सरासरी जर काढायची असेल तर संख्याचा फरक जर समान असेल तर हे सूत्र लक्षात ठेवा, आपल्याला एका स्टेपमध्ये आपलं उत्तर भेटेल बरोबर। तर पुढचा प्रश्न बघू। बघा, आज आपल्याकडे एवढेच प्रश्न होते मित्रांनो। जर संख्या टॉपिक यावर आधारित अजून प्रश्न घेण्यासारखे असतील तर आपण नक्कीच घेऊ। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लिंक शेअर करा, लिंक आणि व्हिडिओ कसा वाटला याचं आपण कमेंटमध्ये उत्तर देऊ शकता। जर अजून प्रश्न तुम्हाला आवश्यक असतील तर आपण अजून प्रश्न घेऊ। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि रोज रात्री आपलं सेशन 9 होतं, काही कारणास्तव आपलं सेशन होत नाहीये, पण लवकरच आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू आणि आपलं लाईव्ह सेशन टॉपिक वाईज सुरू करू। तर चला, तोपर्यंत धन्यवाद। तुम्हाला टॉपिक कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा, आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला भेटूया लवकरच लाईव्ह।